या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। बस पडणारे लोक आहेत ते, आणि त्यातला माझा एक मित्र, माझा फार जवळचा मित्र, तो माझ्याबरोबर फ्रान्स मध्ये होता। त्याच्याबरोबर मी संध्याकाळच्या वेळेस नमाज पढायला मस्जिद मध्ये जायचो, आणि अर्थात मला नमाज पढताना मला जे काही मंत्रोच्चार असतील ते मंत्रोच्चार मला येत नव्हते, पण त्याने मला शिकवलं होतं की शंकर यू हॅव टू बो लाईक दिस, म्हणजे कसं पद्धतीने तू हे करायचं। ज्यावेळेस तो अल्लाह अकबर म्हणायचा त्यावेळेस मी गुरुदेवदत्त म्हणायचो। माझ्या दृष्टीनं अल्लाह किंवा गुरुदेवदत्त फार वेगळा नाही, परमेश्वर एकच आहे। आपण आपल्या पद्धतीनं प्रत्येकजण त्या परमेश्वराचं आवाहन करत असतो, आणि ते आवाहन करत असताना प्रत्येकाला म्हणजे आपल्या संस्कृतीनं असेल, आपल्या घटनेनं असेल, आपल्या सर्वांना आपली आपली लिबर्टी दिलेली आहे, पण मला जी लिबर्टी दिलेली आहे ही माझ्यापुरती मर्यादित आहे। मी माझ्या लिबर्टीचा दुसऱ्यावरती विनाकारण त्याच्यावरती त्याला थोपू नये, आणि दुसऱ्याला म्हणजे हेच योग्य तेच अयोग्य असं सांगण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा मी चांगलं काय करू शकतो हे करण्याचा प्रयत्न मी केला पाहिजे। मला हे कुठेतरी हे जाणवत असताना मला सोलापूरला ज्यावेळेस मी आलो, आणि ज्यावेळेस मला पहिल्यांदा काजी साहेबांच्या थ्रू माझ्याकडे हे आलं आमच्या प्राध्यापकाच्या थ्रू की असं असं आपल्याला एक प्रोग्राम करता येईल का, मी म्हटलं खूप छान, कारण कॉलेजमध्ये आम्ही शिक्षक पेशात आहोत आणि आमची सर्वांची एक जबाबदारी आहे की समाजामध्ये एक चांगल्या प्रकारची हार्मनी कशी राहील, सामाजिक सौख्य कसं राहील। कॉलेज म्हटल्यानंतर विद्यार्थी चांगला म्हणजे तो इंजिनियर म्हणून घडेल, भविष्यामध्ये तो त्याच्या नोकरी व्यवसायामध्ये चांगलं काम करेलच, पण ते करत असताना तो समाजातला एक महत्त्वाचा घटक म्हणून, एक नागरिक म्हणून, एक माणूस म्हणून तो कसा घडणार आहे, आणि हे घडण्यासाठीची जी काही प्रक्रिया आहे याच्यामध्ये आपण सर्वांचं ऐकलं पाहिजे, सर्वांना समजून घेतलं पाहिजे, आणि त्यानंतरच आपण योग्य काय अयोग्य काय असं ठरवता आलं पाहिजे। आणि मला वाटतं की हे सगळं करण्यामध्ये कुठेतरी ह्या डॉक्टर सय्यद सरांसारखी जी लोकं आहेत यांचं खूप मोठं योगदान आहे। अर्थात आता काजी साहेब सांगत होते की 75 वर्षापासून जमाते इस्लाम ही संघटना किंवा हे ऑर्गनायझेशन काम करत आहे, आणि लोकांना खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे सामाजिक सलोखा राखण्यासाठी, कारण आपल्या देशाचा जर विचार केला, मी जसं म्हटलं की जे कोणताही धर्म जगात जेवढे काही धर्म आहेत तर प्रत्येक धर्म या देशामध्ये एक्झिस्टिंग आहे। म्हणजे मी सिकंदर बरोबर ज्यावेळेस बोलायचो तेव्हा सिकंदर बरोबर ज्यावेळेस मस्जिदमध्ये जायचो, दर रविवारी मी चर्चमध्ये पण जायचो, आमची एक ब्राझीलची मैत्रीण होती तिच्याबरोबर मी चर्चमध्ये पण जायचो। चर्चमध्ये अर्थात ते फ्रेंचमध्ये सांगायचे मला फार काही कळत नव्हतं, पण मी आवर्जून ऐकायचो, शांत बसून ऐकायचो, जेणेकरून मला तिथे पीस ऑफ माइंड वाटायचं। मला असं वाटतं की मंदिर असेल, मस्जिद असेल, चर्च असेल, गुरुद्वारा असेल, हे आपल्या मनाला शांतता देणारं ठिकाण आहे। तिथे काहीतरी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स आपल्याला मिळत असतात, ते व्हायब्रेशन्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहे, आपल्या मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे, आपल्या शारीरिक आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे। आणि मग सिकंदर मला विचारायचा की अरे शंकर यू आर हिंदू, हाव यू कॅन गो टू मॉस्क, हाव यू कॅन गो टू चर्च, हाव यू कॅन गो टू गुरुद्वारा। आय युज टू से, मी त्याला म्हणायचो की मी अशा देशातून येतो की त्या देशामध्ये कोणताही धर्म, जगात कोणताही धर्माचा विचार केला तर तो धर्म, प्रत्येक धर्म आपल्या देशामध्ये आहे, आणि एवढे धर्म असताना सुद्धा, एवढ्या वेगवेगळ्या भाषा असताना सुद्धा आमच्या देशामध्ये हार्मनी आहे। आणि मला असं वाटतं की खरोखर ही आपल्या देशाची, आपल्या भारताची जी परंपरा आहे ही परंपरा फार महत्त्वाची आहे, आणि त्यामुळेच कितीही काही कशी संकटं आली, जगात किती संकटं आली तरी आपल्या देशामध्ये ती शांतता राखली गेलेली आहे। अर्थात त्याला काही छोटे मोठे अपवाद असतील, पण ते अपवाद जर वगळले तर आपल्या देशामध्ये ती शांतता राहिलेली, आणि हे राखण्यासाठी कुठेतरी जमाते इस्लामी सारख्या ज्या ऑर्गनायझेशन आहेत यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे। आणि अशामध्ये डॉक्टर सय्यद सरांसारखे, म्हणजे मी मला माहिती आहे की माझ्या गावाच्या जवळ म्हणजे सरांच्या तालुक्यामधलं जे जिथं माझी बहीण ज्या गावात दिलेली आहे पिंपरी जंक्शन, त्या गावामध्ये सरांचं प्रवचन होतं, अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सरांचं प्रवचन होतं। अखंड हरिनाम सप्ताह कोणाचा? हिंदू लोकांचा। प्रवचन कोणाचं? डॉक्टर सय्यद सरांचं। म्हणजे हे ही जी गोष्ट आहे, आणि ते सुद्धा प्रवचन करताना कशावर करतात? तुकाराम महाराजांच्या गाथेवरती, तुकाराम महाराजांनी काय दाखले दिलेले आहेत आणि माणसांनी कसं वागले पाहिजे याच्याविषयी ते प्रवचन करतात। मला म्हणायचं आहे की माणूस म्हणून म्हणजे ज्या संत साहित्याने, संतांनी जे काही सांगितलेलं असेल किंवा ज्या थोर लोकांनी जे काही सांगितलेलं आहे ते कुठेतरी आपल्यासारख्या लोक पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत, आणि अशा लोकांना सर्वांनी एकत्र येऊन साथ देणं खूप आवश्यक आहे। त्यामुळे मला या कार्यक्रमासाठी आपण बोलवलं त्याबद्दल मीच तुमचा खूप आभारी आहे, आणि असाच ही जी हार्मनी आहे ही हार्मनी अशाच पद्धतीनं पुढे राहावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा मला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दल आपले आभार मानतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम,
हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर.